नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपवास स्पेशल, नवरात्रीच्या उपवास स्पेशल पेरूची भाजी करणार आहोत. तर हा पेरू आहे, आपण आता हा स्वच्छ धुवून कट करून घेऊ. आज आपण उपवास स्पेशल पेरूची भाजी बनवणार आहोत. आपण पेरूचे फोडी केलेले आहेत, एक मिरची कापलेली आहे त्याच्यासाठी. तिखट तुमच्या चवीनुसार घ्यायचंय, तुम्हाला कितपत तिखट हवंय. आपण आता ही भाजी शिजायला टाकणार आहोत. याच्यामध्ये जर तुम्हाला, तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरंही टाकू शकता, कोथमीरही टाकू शकता. मी जिरा आणि कोथमीर स्किप करणार आहे कारण की मी खात नाहीये. आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ. आपण आता तेल टाकलेलं आहे कढईत. तेलामध्ये मिरची टाकलेली, त्याच्यात आपल्या आता पेरूच्या फोडी टाकणार आहोत. आपण पेरूच्या फोडी चांगल्या परतून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, जेणेकरून आपल्या फोडी लगेच परतल्या जातील. त्याच्यावर झाकण ठेवू मीठ टाकून. आपण आता मीठ टाकले, आता फोडी मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवू. आता आपला भोपळा हे शिजलेला आहे पेरू. आपण त्यात आता 1 चमचा 2 चमचा खोबरं हे टाकणार आहोत, शेंगदाण्याचा कूट. कूट माझा कूट बारीक होता, तुम्ही जाडसर कुठेही टाकू शकता. आणि आपण त्याच्यामध्ये थोडस लिंबाचा रस पिळणार आहोत. बघा, अर्धा लिंबाचा रस आहे, अर्धा आपण नाही पिळणार, थोडासा अर्धा चमचा, म्हणजे चमच्याचा पुढचा टोक असतं ना, छोटा आपला चहापत्तीचा तेवढा एक रस घालणार आहोत. आणि थोडीशी साखर टाकणार आहोत. आणि आता भाजी मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये जर तुम्ही कोथमीर खात असाल तर वरण कोथमीरही टाकू शकता. अशा प्रकारे तयार आहे आपली उपवास स्पेशल पेरूची भाजी. अशा प्रकारे तयार आहे आपली उपवास स्पेशल पेरूची भाजी, नवरात्रीच्या उपवास स्पेशल पेरूची भाजी. अशा प्रकारे तयार आहे आपल्या पेरूची उपवास स्पेशल भाजी आणि वरईचे भाकरी.